विद्यार्थी मित्रांनो, पाचव्या आणि सहाव्या श्लोकाचा अर्थ हा खऱ्या अर्थाने या संपूर्ण पद्यपाठाचं मर्म आहे. आता पाचव्या श्लोकातला जो मुद्दा आहे तो म्हणजे जटायू वर्णन. की जटायूच्या क्षमतांचा परिचय कवीनी या श्लोकामध्ये करून दिलेला आहे. जटायू कसा होता तर बघा, पर्वत शृंग आभा, पर्वत शृंग पर्वताचे शिखर, आभा त्याप्रमाणे दिसणारा. आता जर तुम्ही जटायू पक्षाची कल्पना केली या चित्रावरनं तर तुमच्या लक्षात येईल की त्याचा जो आकार आहे हा पर्वत शिखरा समान आहे. म्हणून मग पर्वत शृंग आभा, त्याच्यानंतर खगोत्तम पक्षांमध्ये श्रेष्ठ उत्तम, अलक्षात श्रेष्ठ असा पक्षी, तीक्ष्ण तुंड तुंडम, तुंडम तोंड ज्याचं तोंड अत्यंत अणकुचीदार आहे असा, म्हणजे ही सुद्धा त्याची क्षमता आहे, ही शक्ती आहे जटायूंची. आणि श्रीमान, श्रीमान श्रेष्ठ, अशा सर्व क्षमतांनी संपन्न असलेला असा हा पक्षी आणि म्हणून तो खगोत्तम. म्हणजे जटायू पक्षाच्या या क्षमता, परंतु माणसाच्या क्षमता केव्हा श्रेष्ठ ठरतात, जेव्हा त्या सत्कार्यार्थ वापरल्या जातील, चांगल्या कामासाठी जनतेच्या हितासाठी वापरल्या जातील, तेव्हाच त्या क्षमता उत्तम असून श्रेष्ठ ठरतात. त्याप्रमाणे आता सहाव्या श्लोकामध्ये असा हा सक्षम पक्षी किंवा श्रेष्ठ पक्षी, एक श्रेष्ठ योद्धा आपण म्हणूया, हा रावणाला समज देतो की तू सुद्धा एक वीर आहेस. रावण सुद्धा एक योद्धा होता, जटायू पण योद्धा आहे. मग योद्धा कसा असायला हवा तर ते तो सांगतो. बघा, सगळ्यांनी लक्षात घेण्याला एक आहे, रावणाला उद्देशून तो म्हणतो, नीचा मती निवर्तय परदारा अभिमर्शना. तारा, तारा स्त्री, परदारा परकीय स्त्री, अभिमर्शन अभिमर्शनम, अभिमर्शनमचा अर्थ स्पर्श, स्पर्श करणे, म्हणजे परकीय स्त्रीला स्पर्श करण्यापासून तुझी वाईट बुद्धी, आणि त्या वाईट बुद्धीपासून सुद्धा तू दूर व्हायला हवंस, किंवा या वाईट बुद्धीचा त्याग तू करायला हवास. कोणती वाईट बुद्धी? तर परदारा अभिमर्शनम, परकीय स्त्रीला स्पर्श करण्याची तुझी जी वाईट बुद्धी आहे ही तुला शोभणारी नाही, तिला तू दूर करायला हवंस. कारण काय? तर तथा न आचरेत वीरू, वीर व्यक्तीनी स्वतःचं आचरण तसं कधीच करू नये. तथा न आचरेत वीरो परो यथा विगर्हवे, परा परा हा म्हणजे परकीय कोणी नाही, दुसरा व्यक्ती. विगर्हये तो आपली निंदा करेल, विगर्हये निंदा करेल, मग दुसऱ्याने आपली निंदा करावी असं वीराने वागूच नये, अशी समज जटायू जो श्रीमान खगोत्तम असा आहे त्यांनी इथे रावणाला दिलेली आहे. आता यानंतरचा पुढचा जो सातवा श्लोक आहे मित्रांनो, त्याचा अन्वय आपण लावून घेणार आहोत, परंतु त्यातून आपण प्रत्यक्ष शिकणार आहोत की कोणत्याही श्लोकाचा अन्वय आपण स्वतः कसा लावायचा. ठीक आहे, तर आता आपण इथे थांबूया आणि नंतर सातव्या श्लोकाचं एक प्रात्यक्षिक अन्वय तयार करण्याचं आपण नंतर बघूया.